नमस्कार मित्रांनो, मी शेख सर, वेलकम टू राईज अकॅडमी. आपण या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा 2013 या ठिकाणी पीवायक्यू म्हणजे मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे. आजच्या या घटकामध्ये आपण पाहणार आहोत गणित या विषयाचं 2013 मध्ये झालेला पेपर, तेही पूर्ण विश्लेषण असेल. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु तुम्हाला गणिताबद्दलचे या ठिकाणी सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला गणित व्यवस्थितपणे लक्षात येईल, समजेल. तर चला, अधिक वेळ न घालता आपण या ठिकाणी विषयाकडे वळू. प्रश्न दिलेला आहे बघा, प्रश्न क्रमांक 1, या ठिकाणी 11/14, 13/18, 27/31, 19/24 आणि 17/19 या प्रकारचं या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे. आणि प्रश्नात काय विचारलेला आहे, संख्या या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती. पहा, या ठिकाणी अपूर्णांकाचे काही दिलेले आहे, त्याला आपण चढत्या क्रमाने लावलं तर पहिला क्रमांक कोणत्या संख्येचा येईल. आता लक्षात घ्या, हे अपूर्णांकाचा जेव्हा चढता किंवा उतरता क्रम काढायचा असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल. या ठिकाणी बघा, दिलेला जो आहे अपूर्णांक त्याला भाग घालू शकतो. म्हणजे काय, 11/14 याला जर भाग घातलं म्हणजे या ठिकाणी मी भाग घातलेला आहे. पहा, 11/14 म्हणजे या ठिकाणी किती आलेला आहे, 0.78. एकतर या पद्धतीने तुम्ही सोडू शकता, प्रत्येक संख्येला भाग घालून त्याच्यानंतर तुम्ही लहान मोठा ठरवू शकता. आता जसं की या गणितामध्ये मी या ठिकाणी त्यांचा भाग घालून ठेवलेला आहे, तर सर्वात लहान संख्या कुठली येणार आहे, 13/18. या ठिकाणी 13/18 हा आपलं उत्तर असणार आहे. ही एक पद्धत झाली. दुसऱ्या पद्धतीने आणखीन हे गणित कसं सोडवता येईल, पहा, दिलेला जो आहे ना अपूर्णांक यामध्ये अंश आणि छेद यामधील फरक काढायचा आहे. 11 आणि 14 याच्यामधील फरक किती येणार आहे, तर 11 आणि 14 मधील येणार आहे 3. तर याच पद्धतीने या ठिकाणी 13 आणि 18 मधील 5 येतो, 27/31 मध्ये 4, 19 आणि 24 मध्ये 5 आणि 17 व 19 मध्ये येणार आहे 2. पहा, आता या ठिकाणी फरक काढलेला आहे. मग या फरकांचा ज्यावेळेस आपण लसा विचारतो तर संख्या येत असते 60. पहिल्यांदा अंश आणि छेद यामधील या ठिकाणी फरक काढायचा आणि त्याच्यानंतर लसावी करायची. लसावी झाल्याच्या नंतर पहा, या ठिकाणी जे 60 आलेले आहे ना, यामधील जो फरक आलेला होता 3 न किती संख्येला गुणलं तर 60 येणार आहे, तर 20. मग काय करायचं, आपल्याला जो अंश आहे त्या अंशाला 20 ने गुणाकार करायचा. 11 गुणिले 20 केलं तर 220 येईल उत्तर. याच पद्धतीने प्रत्येकामधील जो फरक आलेला आहे त्या फरकाला या ठिकाणी लसावीला ज्या संख्येने गुणाकार जात असेल त्या संख्येने गुणाकार केलं तर तुम्हाला या ठिकाणी संख्या मिळतात. त्याच्यावरून पण तुम्ही लहान मोठेपणा ठरवू शकता. दोन्हीपैकी कुठलीही पद्धत तुम्ही अवलंबू शकता, जे तुम्हाला योग्य वाटेल, जी सोपी वाटेल त्या पद्धतीने. परंतु उत्तर तुमचं एकच येणार आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येणार होतं आपल्याला, 13/18 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, या ठिकाणी अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, बेरीज, वजाबाकी यासाठी आपण सेपरेट अपूर्णांकावरील व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन. चला, आता पुढील प्रश्न पाहूया. त्या ठिकाणी बघा, एक संख्या दिलेली आहे, 4 संख्या दिलेल्या आहेत, 4, 8, 9, 2 या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत. आणि प्रश्न काय दिलेला आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या म्हणजे काय. एक्झाम्पल साठी सांगतो, यातील काय आहे, 4 आहे, या 4, त्याच्यानंतर 8, 9, 2 हे एकदा वापरलं तर आपल्याला 4,892 अशी संख्या मिळाली. तर हे काय म्हणतात की या संख्येच्या आदला बदल तुम्ही करू शकता, पण एकदा एकच अंक वापरायचंय. जर या पद्धतीने जर तुम्ही संख्या तयार केल्या तर संख्या एकूण 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती तयार होतील. ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या संख्या काढणं सोपं नाही, म्हणजे वेळ खाऊ आहे, निघू शकतं पण वेळ खाऊ आहे. त्यासाठी काय आहे, एक ट्रिक आहे. या ठिकाणी दिलेल्या आहेत 4 संख्या, म्हणून आपण 4 लिहायचं. आता 4 संख्येपासून उतरता क्रम बघा, त्याला गुणाकार करायचं. 4 च्या नंतर काय येतो उतरत्या क्रमामध्ये, 3 गुणिले 2 गुणिले 1. या ठिकाणी आपण याला एन असा हा आपण चिन्ह वापरतो, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 4 गुणिले 3, 4 3, 12, 12 गुणिले 24, 24 1, 24 म्हणजे या ठिकाणी एकूण संख्या किती तयार होणार आहेत, 24 होणार आहेत. या ठिकाणी हा पर्याय क्रमांक 4 हा आपलं उत्तर असेल. परंतु समजा हे नियम कुठं लागू होणार नाही, दिलेल्या संख्येमध्ये जर 0 असेल, दिलेली जर संख्या आहे आणि त्यात जर 0 असेल तर त्या ठिकाणी हा नियम लागू होणार नाही. त्यावेळेस मग काय करायचं, समजा या ठिकाणी संख्या दिलेली आहे 4, 0, 9, 2 अशी संख्या दिली, मग काय करायचं की याच्यामध्ये तर 0 आलेलं आहे. त्यावेळेस काय करा, पहा, 0 सोडून एकूण संख्या किती होणार आहे, 3 होणार आहे. आणि 1 0 आहे त्याच्यामुळे जे मोठी संख्या आहे त्याला डबल घ्यायचं, 3 संख्या आहे म्हणून 3 घेतलं. एकदा पुन्हा 3 पासून उतरता क्रम करा, 3 गुणिले 2 गुणिले 1. या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी संख्या काढता येतील. चला, या ठिकाणी हे प्रश्न सोडवणं तुम्हाला अत्यंत सोपं जाणार आहे. पुढील आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. आता बघा, प्रश्न काय दिलाय, पुन्हा संख्येवरील एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न दिलेला आहे, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. लक्षात घ्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती. आता याच्या अगोदर आपल्याला संयुक्त संख्या म्हणजे काय हे थोडक्यात लक्षात घ्यावं लागेल. संयुक्त संख्या काय असते, नैसर्गिक संख्येतून एकतर तुम्ही 1 वजा करा किंवा मूळ संख्या वजा करा तर तुम्हाला संयुक्त संख्या मिळतात. एकूण आपल्याला 100 पैकी 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत, बरोबर. आता त्यामध्ये आणखीन एक संयुक्त संख्येबद्दल सांगायचं झालं तर संयुक्त संख्या या 2 पेक्षा अधिक विभाजक संख्या असतात, म्हणजे 2 पेक्षा अधिक
संख्येने विभाजक असतात म्हणून त्या संयुक्त संख्या असतात. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल सर्वात लहान किती आहे, चार. सर्वात लहान विषम कुठले आहे, नऊ. तर ह्याच्यामधल्या आपल्या संख्या पाहूयात, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ समजा नऊ या संख्या आहेत. यातील एक होऊ शकत नाही, दोनही होणार नाही. या ठिकाणी तीन आहे मूळ संख्या आहे, पाच मूळ संख्या आहे, सात मूळ संख्या आहे. मूळ संख्या या संयुक्त संख्या नसतात म्हणून हे संख्या या ठिकाणी आपल्या येणार नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं, सर्वात लहान विषम चार आहे पण हे काय आहे, सम आहे. सहा सम आहे, ठीक आहे, आठ पण सम होतं, तर लहान कुठले आहे, नऊ. मग आपल्याला एक तर या ठिकाणी भेटलं विषम संयुक्त संख्या सर्वात लहान नऊ आहे. मग आणखी संयुक्त संख्येबद्दल पहा, सर्वात लहान दोन अंकी समसंख्या, सर्वात लहान दोन अंकी विचारलंय किती येणार आहे, दहा. सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या कुठली असणार आहे, पंधरा. तर सर्वात मोठी दोन अंकी संयुक्त संख्या कुठली असणार आहे, नव्याण्णव. हे झालं संयुक्त संख्येबद्दल. आता आपल्याला मूळ संख्येबद्दल पण विचार करायचंय. मूळ संख्या म्हणजे काय असते, ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जात असेल त्या संख्येला आपण काय म्हणायचं, मूळ संख्या. म्हणजे इतर संख्येने त्याला भाग जात नाही, त्याला अविभाज्य संख्या पण म्हणता येईल. तर अशा एक ते शंभर पर्यंत एकूण किती संख्या आहेत, मूळ संख्या पंचवीस. एकूण किती संख्या आहे, पंचवीस. आणि त्या पंचवीस मूळ संख्यांची बेरीज किती येते, एक हजार साठ. हे सांगण्यामागचं कारण काय आहे, हे परीक्षेत वारंवार कधीही विचारलं जातं संख्यावरील प्रश्न, म्हणून तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे. एक ते पन्नास पर्यंत मूळ संख्या किती असतात, पंधरा. तर त्यांची बेरीज किती असते, तीनशे अठ्ठावीस. आता प्रश्नात या ठिकाणी बघा, आपण पाहूया सर्वात लहान मूळ संख्या कुठली आहे. सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन. एक ही मूळ संख्या नाही, एक ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा. सर्वात लहान मूळ संख्या कुठली असणार आहे, दोन. सर्वात लहान विषम संख्या कुठली असणार आहे, तीन. सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या, सात. या ठिकाणी सर्वात लहान दोन अंकी कुठली असणार आहे, मूळ संख्या, अकरा. तर सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कुठली असणार आहे, सत्त्याण्णव. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्नात दिल्याप्रमाणे विषम सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कुठली असणार आहे, नऊ. तर सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कुठली असणार आहे, सत्त्याण्णव. जर दोघांची बेरीज आपल्याला प्रश्नात विचारले, दोघांची बेरीज केली, नऊ आणि सत्त्याण्णव, किती आले, एकशे सहा. म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक एकशे सहा हा उत्तर असणार आहे, दोन. चला या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूयात. या ठिकाणी आपण पुढील प्रश्न दिलेला आहे बघा, या ठिकाणी 0.9 किलोग्रॅम वजा या ठिकाणी 3.5 हेक्टोग्रॅम, 22.5 डेकाग्रॅम आणि 9.5 हेक्टोग्रॅम. म्हणजे बघा, बोडमस प्रमाणे हा गणित आपल्याला सोडवता येईल, पण त्याच्या अगोदर परिमाणामध्ये आपल्याला समान करून घ्यावं लागेल. म्हणजे काय, काही किलोग्रॅम आहेत, काही हेक्टोग्रॅम, काही डेकाग्रॅम आहेत, यांना काय करायचं, या परिमाणामध्ये एक कॉमन परिमाणामध्ये समान करून घ्यावं लागेल. याच्यासाठी काय आहे, सर्वांमध्ये कॉमन येणार आहे ग्रॅम. तर या ठिकाणी एक या ठिकाणी चार्ट दिसेल तुम्हाला, ग्रॅम मध्ये आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. या ठिकाणी एक चार्ट दिलं, हे कधी काम येईल, एक किलोग्रॅम आहे त्याच ठिकाणी एक किलोग्रॅमचं काय, हेक्टोग्रॅम किती होणार आहे, दहा हेक्टोग्रॅम, शंभर डेकाग्रॅम. तर एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असणार आहे, हजार ग्रॅम. तर डेसीग्रॅम म्हणजे दहा हजार, सेंटीग्रॅम म्हणजे एक लाख आणि मिली म्हणजे दहा लाख. या ठिकाणी आपल्याला प्रश्नात काय दिलेलं होतं, समजा या ठिकाणी 0.9 किलोग्रॅम हे विचारलंय. आता किलोग्रॅम कुठे आहे, या ठिकाणी आहे. याच्या पुढे ग्रॅम पर्यंत किती येणार आहेत, हा आपल्यासाठी महत्वाचा आहे ग्रॅम. तर एक दोन तीन शून्य तीन लावायचे, 0.9 गुणिले 100 म्हणजे हजारने गुणाकार करावा लागेल. तर आपलं या ठिकाणी उत्तर किती येतं, 900 ग्रॅम. मग प्रत्येक संख्येचं या ठिकाणी आपण काढून घेतलं, 0.9 किलोग्रॅम म्हणजे किती, 900 ग्रॅम. 3.5 हेक्टोग्रॅम म्हणजे किती येणार आहे, 350 ग्रॅम. 22.5 डेकाग्रॅम म्हणजे किती येणार आहे, 250 ग्रॅम. तर 9.25 हेक्टोग्रॅम म्हणजे किती येणार आहे, 925 ग्रॅम. तर आता या ठिकाणी उत्तर सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी याच्याप्रमाणे मांडून घेतलं, 900 वजा 350 अधिक 225 म्हणजे होतात किती, 575 अधिक 925 शेवटचं. तर या ठिकाणी यांचं ज्यावेळेस आपण बोलवस प्रमाणे सोडून घेतो त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळणार आहे 1250 ग्रॅम. चला पुढील प्रश्नाकडे वळू. आता पहा, हा जो प्रश्न दिलेला आहे हा आहे घड्याळावरील. आता या ठिकाणी दोन घड्याळ दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेळ दिलेली आहे. एका घड्याळात दिले 8:20, तर दुसऱ्या घड्याळात दिलेला आहे 9:08. या ठिकाणी मिनिट काटा व तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या माफातील फरक विचारलाय. बघा, नॉर्मली काय विचारलं जातं, एखाद्या घड्याळामध्ये वेळ दिली जाते त्या वेळेचं या ठिकाणी मिनिट काटा आणि तास काटातील फरक विचारतं. पण या ठिकाणी दोन घड्याळ दिलेत आणि त्यातल्या त्यात त्यांचा फरक किती आहे हा विचारलेला. चला पाहू. या ठिकाणी बघा, घड्याळावरील ज्यावेळेस मिनिट काटा आणि तास काटा यातील फरक काढायचा असतो ना, त्यावेळेस हा सूत्र आपल्याला उपयोगी येईल. काय आहे सूत्र, 30 गुणिले तास वजा 11/2 मिनिट. हा आपल्याला या सूत्रानुसार गणित सोडवता येईल. चला तर या ठिकाणी सूत्रामध्ये मी या ठिकाणी मांडून घेतलेला आहे, 30 गुणिले 8 म्हणजे किती वाजले, 8:20 आहेत ना, 30 गुणिले 8 वजा 11/2 20 आहेत म्हणून 20 घेतलं. आणि त्याच पद्धतीने इथं हाही गणित मांडून घेतलेलं आहे, 30 गुणिले 9 वजा 11/2 8 मिनिट. आता हे सोडून घेतलं तर आपल्याला काय येणार आहे, 3×8=24,
240 या ठिकाणी बेक बे बेक बे दहा अकरा दहा 110 जर हे वजा केलं तर आपल्याला या ठिकाणी किती राहणार आहे 130 अंशाचा या ठिकाणी मिनिट काटा आणि तास काटा यातील फरक येईल पहिल्या गटातील. आता दुसऱ्या गटामध्ये काय असणार आहे 3 × 9 = 27 270 वजा या ठिकाणी 2 × 8 = 11 = 44 हे जर वजा केलं तर या ठिकाणी किती येणार आहे 226 अंश या ठिकाणी आपल्याला मिळेल. परंतु ज्या वेळेस एक लक्षात ठेवा 180 अंशाच्या वर जर या ठिकाणी कोण जात असेल त्यावेळी आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा आहे 360 अंशाचं या ठिकाणी सकल असतो आपलं 360 अंशाचं तर त्या ठिकाणी त्याच्यातून ही वेळ वजा करायची जी आलेली आहे ती. मग 360 अंशातून हे जर 226 वजा केले तर किती राहणार आहे 4 या ठिकाणी राहतील किती 34 आणि राहिले 1 म्हणजे 134 अंश किती आला आपल्याला 134 अंश. दुसऱ्या घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यातील फरक पण आपल्याला प्रश्नात काय विचारलं होतं या ठिकाणी प्रश्नात विचारलं होतं कोणाच्या मापातील फरक पहिल्या ह्याच्यात आलं होतं या ठिकाणी 130 आणि दुसऱ्यामध्ये आला 134 म्हणजे या ठिकाणी फरक किती अंशाचा असणार आहे 4 अंशाचा फरक असणार आहे उत्तर क्रमांक आपलं 1. चला पुढे बघूयात या ठिकाणी बघा 1, 2 आकृत्या दिलेल्या आहेत त्रिकोणाचे आकृती बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील म्हणजे बघा याचं कम्पेअर केलं याच्याशी रिलेटेड आहे आकृती ए मधील आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे म्हणजे बघा कन्फ्युज होऊ नका ए मधील जी लांबी आहे ए मधील लांबी समजा या ठिकाणी ए मध्ये किती लांबी दिलंय ए मधील आयताची लांबी दिले 20 सेंटीमीटर तर या लांबीच्या दुप्पट बी मध्ये आहे तर 20 या ठिकाणी किती असणार आहे 40 येईल. पुढे काय सांगितलंय रुंदी किती आहे याची 10 सेंटीमीटर आहे तर रुंदी किती दीडपट आहे रुंदी किती होत आहे दीडपट म्हणजे 10 च्या दीडपट किती असणार आहे 15. तर पुढे विचारलेलं आहे दोन्ही आयतामधील रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील फरक आता आपल्याला हा भेटलेला आहे या ठिकाणी तर आता पुढे काय करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा पहा या ठिकाणी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला काय सूत्र आहे त्रिकोण दिलेले आहे या ठिकाणी त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे या ठिकाणी त्रिकोणातला हा जो क्षेत्रफळ आहे हा आपल्याला काढायचा दोन्ही मधला मग याच्यासाठी सूत्र काय दिलेलं आहे आपल्याला 1/2 × π / उंची या ठिकाणी बघा आपल्याला हा 10 आपल्याला उंची भेटलेली आहे आणि 20 या ठिकाणी आपल्याला पाया भेटलेला आहे. मग जर हे सोडून घेतलं तर 1/2 या ठिकाणी हे सोडवले तर काय येणार आहे बेक बे धाय धाय 100 म्हणजे या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाचं या ठिकाणी क्षेत्रफळ किती असतो पहिल्या त्रिकोणाचं या ठिकाणी येणार आहे 100 तर दुसऱ्या त्रिकोणाचं किती येणार आहे 2×2 = 4 आणि या ठिकाणी 15×2 = 30 म्हणजे येणार आहे 300. दुसऱ्या या ठिकाणी त्रिकोणाचं किती येणार आहे क्षेत्रफळ पहिल्याचं आलं आहे 100 तर दुसऱ्याचं किती येणार आहे 300. मग आपल्याला काय विचारलंय या ठिकाणी फरक विचारलंय दोन्ही क्षेत्रफळातील 300 वजा 100 आपलं उत्तर काय येणार आहे मग 200 किती येणार आहे 200 सेंटीमीटरचा वर्ग पर्याय क्रमांक 1 हा आपलं उत्तर असेल. चला आता पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू हे सोपं आहे सोडवण्यासारखं आहे बोडो मस्त सूत्रानुसार हे सोडवता येईल आपल्याला तर चला कसं सोडवायचं आहे चला बघू या ठिकाणी बघा संख्या आपण मांडून घेतलेल्या आहेत 0.8/16/15 + 0.5/5/8 एक लक्षात ठेवा या ठिकाणी भागाकार अंशामध्ये काय आलेलं आहे 0 म्हणजे एखादं संख्या जर अंशामध्ये 0 असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे शेवटी 0 म्हणजे कितीही जरी केलं तर त्याचं उत्तर काय येतो आपल्याला भाग जात नाही शून्याला भाग जात नाही तर काय येणार आहे 0. चला या ठिकाणी आपण हे गणित इथलं इकडे सोडून घेऊ या ठिकाणी भागाकारामध्ये असतो त्याचं गुणाकार व्यस्त केलं तर काय येणार आहे आपल्याला अंशामध्ये जाईल 15 आणि छेदामध्ये येईल 16 हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला 15 × 8 = 20 म्हणजे किती येणार आहे 120 परंतु 1.12 16 × 1 = 16 या ठिकाणी पुन्हा याचं आपण संक्षिप्त रूप दिलं 4×16 4×3 = 12 म्हणजे आपलं काय येणार आहे 3/4 असं असणार आहे. परंतु उत्तरात दिले का 3/4 नाही मग आपल्याला या 3/4 ला आणखीन काय करता येईल बघा भाग घालायचं जात नाही म्हणून 0 दिला पॉईंट दिला इथं झाले 30 + 7 = 28 2 राहिले 4×5 = 20 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 0.75 हा आपलं उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न पहा या ठिकाणी रेल्वे किंवा आगगाडी यावरील हा प्रश्न आहे दिलेला आहे काय बघा 500 मीटर लांबीची आगगाडी आहे किती मीटर 500 मीटर लांबीची 60 किलोमीटर त्याचा वेग आहे तिला 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी वेळ काढायची आहे. आता पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आगगाडीची लांबी दिलेली आहे 500 मीटर तर अधिक 700 मीटर काय आहे पूल आहे म्हणजे तोही काय झाला या ठिकाणी अंतर झाला म्हणजे एकूण अंतर या ठिकाणी किती होणार आहे आपलं 1200 मीटर होईल आणि वेग किती दिलेला आहे वेग दिलेला आहे आपल्याला 60 किलोमीटर प्रति तास या ठिकाणी 60 किलोमीटर प्रति तास आणि काढायचं काय आपल्याला वेळ
ठीक आहे. या पद्धतीचं प्रश्न जेव्हा सोडवायचं त्यावेळेस या ठिकाणी आपलं सूत्र काय आहे, वेळ काढायचंय तर अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. चला पाहू, या ठिकाणी वेळ काढायचं एक्स देऊ, अंतर किती आलेलं आहे आपल्याला 1200, भागाकारामध्ये वेग किती दिलेला आहे 60 किलोमीटर प्रति तास. आता पहा, लक्षात ठेवा, या ठिकाणी अंतर दिले मीटर मध्ये आणि वेग दिले किलोमीटर मध्ये, तर त्यावेळेस याला आपण जर कन्वर्ट केलं तर आपल्याला पुढे काय करावं लागेल, 1805 हा आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. मग आता सोडवून घेऊयात. या ठिकाणी हे शून्य कट, हे शून्य कट, 6 1 6 6 2 12 राहिले 0, 5 1 5 5 4 20, आता गुणाकार केलं 18 4 72, म्हणजे 72 सेकंद हा आपल्याला या ठिकाणी काय आलेला आहे, उत्तर आलेला आहे की तो त्याला पूल ओलांडण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागणार आहे, 72 सेकंद. पर्याय क्रमांक 3 हा आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूयात. 4 3 4 4 6, म्हणजे या ठिकाणी दोन संख्या काढलेल्या आहेत, 4 3 स्टार स्टार आणि पुढे दिलेला आहे 6, आणि पुढे काय सांगितलंय, 12 आणि निशेष भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कुठली संख्या येईल. बघा, हा जो प्रश्न आहे हा आहे विभाज्यतेच्या कसोट्यावरील, याच्यासाठी तुम्हाला कसोट्या माहिती असणं महत्वाचं आहे, अन्यथा तुम्हाला पर्याय घेऊन, प्रत्येक वेळेस पर्याय घेऊन तुम्हाला जावं लागेल. तर चला पाहू, या ठिकाणी 12 आणि निशेष भाग गेलं तर 12 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येला 3 अधिक 4 किंवा 3 व 4 या संख्येची कसोटी लागू होते त्या संख्येला 12 ने जातो, म्हणजे काय. आणि 3 ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येच्या बेरजेला, दिलेली जी संख्या आहे यांच्या बेरजेला, यांच्या बेरजेला जर 3 ना भाग जात असेल तर ती 3 ची कसोटी. आणि 4 संख्येची कसोटी काय सांगते, शेवटचे जो 2 अंक आहेत त्याला जर 4 ने भाग जात असेल तर ती झाली 4 ची कसोटी. मग या ठिकाणी आपल्याला 3 व 4 या दोन्ही संख्येने भाग जाणारी जर कसोटी लागू होत असेल तर त्या संख्येला 12 ने भाग जाईल. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 घेऊन पाहू. या ठिकाणी 4 3 5 5 6 असा घेतला, यांची बेरीज केली तर किती येणार आहे, 4 3 7 5 12 7, या ठिकाणी 12 आणि 5 17 17 आणि 6 होतात 23. 23 ला या ठिकाणी 3 ना भाग जाणार आहे का, नाही, म्हणून आपला पर्याय क्रमांक हा तर कट होतो. या ठिकाणी पुढे बघा, 4 संख्या घेतली, या ठिकाणी 4 संख्या घेतली तर किती येणार आहे, 4 3 4 4 6 4 3 7 7 4 11 4 15 आणि 6 21, म्हणजे 21 ला 3 ने भाग जातो. तर आता 4 ने भाग जातो का या 46 ला, 4 1 4 नाही जाणार, म्हणजे हाही पर्याय या ठिकाणी ठरणार नाही. पुन्हा पाहू या ठिकाणी 7, जर या ठिकाणी 7 संख्या घेतली तर काय होणार आहे आपल्याला, या ठिकाणी 4 3 7 7 6 या ठिकाणी ही संख्या घेतलेली आहे. पाहू आता काय होणार आहे, 4 3 7 7 14 7 21, 21 आणि 6 येतं 27, म्हणजे या 27 ला 3 ना भाग जातो, 76 आहे, याला 4 ने जाते का ते पाहू लागेल, 4 1 4 3 राहिले 4 9 36, म्हणजे 4 ची कसोटी लागू होते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. तरी आणखी सांगतो, जर तुम्हाला या कसोट्या पाठ नसतील तर सरळ सोपं आहे की या ठिकाणी संख्येच्या ठिकाणी, स्टारच्या ठिकाणी एक एक पर्याय तुम्हाला घ्यायचं आणि जी संख्या दिलेली आहे त्या संख्येने भाग घालणं, हा आपल्या समोर या ठिकाणी पर्याय असू शकतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी उत्तर काढू शकता. आपण 7 घेऊन उत्तर काढलेलं आहे. चला आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न दिलेला आहे, 2011 साली गांधी जयंती रविवारी होती तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता, कॅलेंडरवरील प्रश्न आहे. आता काय म्हटलंय, 2011 ला गांधी जयंती रविवारी, गांधी जयंती कधी असते, 2 ऑक्टोबरला, आणि ती कधी आहे, 2011 ला रविवारी, आणि आपल्याला काढायचं काय, प्रजासत्ताक दिन, म्हणजे काय, 26 जानेवारी, 26 जानेवारी 2011 चा वार काढायचा आहे. मग कॅलेंडरवरील हा प्रश्न सोडत असताना सुरुवातीला आपण काय करायचं की आता या ठिकाणी जानेवारी महिन्यात तर सांगितलेलं आहे 26 जानेवारीचा काढायचंय, 27 जानेवारी पासून या ठिकाणी आपण 31 जानेवारी पर्यंत वार किती शिल्लक राहतात, 5 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिले आहे. प्रत्येक महिन्याचे दिवस जर तुम्ही काढले, पहा, फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस, मार्च 31 एप्रिल 30, मे 31 जून 30 जुलै 31 ऑगस्ट 31 सप्टेंबर 30 आणि ऑक्टोबरचे शेवटचे 2 दिवस, म्हणजे या ठिकाणी एकूण दिवस किती होणार आहेत, 249. आणि आठवड्यात वार किती असतात, 7 वार असतात, 7 दिवस असतात, म्हणून 7 ने भाग घालायचं, 7 1 7 7 3 21 3 राहिले 7 5 35, मग शिल्लक किती राहतात, 4 राहतात. या पद्धतीने एकतर तुम्ही प्रत्येक महिन्याचे दिवस मोजून तुम्ही काढू शकता, किंवा दुसरा पर्याय असा आहे की प्रत्येक महिन्याच्या दिवसाला तुम्ही 7 ने भाग घातलं. आता फेब्रुवारीला जर 28 दिवस 7 ने भाग घातलं तर बाकी किती राहते, 0. मग 31 ला जर तुम्ही भाग घातलं, 7 6 28 किती राहतात, 0 3 दिवस शिल्लक राहतात. मग त्या त्या महिन्यातले प्रत्येक दिवस जर तुम्ही शिल्लक काढले तरी त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, शेवटी काय राहणार आहे, शिल्लक 25. आणि त्या ठिकाणी जर 7 ने भाग घातलं तर बाकी किती राहते, 4. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला ऑक्टोबरचा या ठिकाणी वार दिलेला आहे, काढायचं कधी, जानेवारी, म्हणून आपल्याला 4 दिवस हे मागे यावे लागेल, म्हणजे रविवारपासून 4 दिवस मागे आले तर काय येणार आहे, शनिवार या ठिकाणी, शुक्रवार या ठिकाणी, गुरुवार येईल, आणि आपल्याला 26 जानेवारीचा वार काय येणार आहे, बुधवार. आपला पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी उत्तर असणार आहे. आहे सोपं, याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, याच्यावरती सातत्याने तुम्हाला काम करावं लागेल. चला आता या ठिकाणी प्रश्न दिले बघा, आहे काय, भूमितीवरील प्रश्न आहे. भूमितीवरील बरेच प्रश्न मुलांना या ठिकाणी अवघड जातात, पण अवघड न जाता तुम्ही जर प्रश्न व्यवस्थितपणे पाहिलं, बारकाईने पाहिलं, तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो. हा, थोडेसे नियम तुम्हाला आणि थोडेसे सूत्र तुम्हाला पाठ असले पाहिजेत. एक्झाम्पलसाठी तुम्हाला आयताचा असेल, त्रिकोणाचा असेल, चौकोनाचा असेल, चौरसाचा असेल, क्षेत्रफळ, परिमिती, ऍटलिस्ट इतकं तरी तुम्हाला
पाठ असणं महत्वाचं आहे, तर तुम्ही काही प्रश्न त्यातले सोडू शकता. तर एक काम करायचं की हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं. गणितामध्ये करत असताना थोडंसं पाठ अंतराचा भाग आहे, वर्ग वर्गमूळ असतील, सूत्र असेल, कुठले नियम असतील, थोडेसे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. चला या ठिकाणी प्रश्नामध्ये आपण पाहू. एका आयताकृती भागेला 5 वेळे असलेले तारेचं कुंपन करण्यासाठी 10 रुपये मीटर प्रति 10 रुपये मीटर प्रमाणे 17,000 रुपये खर्च आला. जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील 2 टोकातील अंतर. चला प्रश्न भरपूर मोठा आहे, पण याला आपण सोप्या पद्धतीने सोडू. काय म्हणलंय, एक आयताकृती मैदान आहे, हा अशा पद्धतीचा आयताकृती मैदान आहे. या मैदानाला तुम्हाला किती वेळे घालायचे आहेत, 5, म्हणजे असे 1, 2, 3 असे 5 या ठिकाणी तारेचं कुंपन किती करायचंय, 5 या ठिकाणी तारेचं कुंपन करायचंय. हे करण्यासाठी 10 रुपये प्रति मीटर प्रमाणे खर्च आलाय किती, 17,000 रुपये. आता या 17,000 रुपयाला आपण हे करू शकतो का, की 10 रुपये प्रति मीटरने आले मग आपल्याला मीटर भेटू शकतं ना, त्याच्यामुळे आपण काय करणार, भागाकारामध्ये 10 करणार. आणखीन एक काय करू शकतो, या ठिकाणी किती वेळे घातलेले आहेत, 5, किंवा तुम्ही यानंतरही करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये जरी तुम्ही या ठिकाणी 5 केलं तरी चालेल. या ठिकाणी पहा, हे कट केलं तर किती राहणार आहे, 5 एक 5, या ठिकाणी 5 3 15, 2 राहिले 5 6 20, 0 ला 0. मग या ठिकाणी आपल्याला 340 काय आलेला आहे, छोट्यामध्ये हा जो आयत आहे ना, या आयताची एकूण परिमिती आपल्याला मिळालेली आहे 340. आपल्याला 340 ही परिमिती आलेली आहे. आता पहा, आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, तर बागेच्या समोरासमोरील 2 टोकातील अंतर. आता बघा, हा एक टोक आहे आणि हा एक टोक आहे, याच्यातील अंतर काढायचं आहे. ओके, आता तुम्हाला यातील अंतर काढायचं आहे एक टोकासमोरील. मग हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा आयताची परिमिती म्हणजे काय आहे, लांबी 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, हा सूत्र आहे. मग पहा, आपल्याला हे काढायचं होतं ना, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी रुंदी किती दिलेली आहे, 50 दिलंय, पण लांबी माहिती आहे का, नाहीये. मग ते काढायचंय, त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी परिमितीचं सूत्र वापरावं लागलं. परिमिती काय सांगते, 340, या ठिकाणी 340 बरोबर 2 कंसात एक्स, म्हणजे काय आहे, आपल्याला लांबी माहिती नाहीये म्हणून एक्स धरलं, अधिक रुंदी किती आहे, 50 आहे. मग आता हे जर सोडून घेतलं तर काय होणार आहे बघा, हा गुणाकारातलं इकडे भागाकारात येईल, 340 भागाकारात 2, या ठिकाणी राहणार आहे काय, एक्स अधिक 50. आता हे जर सोडून घेतलं, बे 14, 0 म्हणजे 170, आणि हे अधिकचे इथं काय होणार आहे, -50. मग हे काय राहणार आहे बघा, आता 120 शिल्लक राहते, हे 120 काय असणार आहे, आपली लांबी. म्हणजे बघा, आयताच्या या ठिकाणी आपल्याला लांबी आता भेटलेली आहे 120, आणि या ठिकाणी रुंदी किती होती, 50. आता बघा, लांबी आलेली आहे 120, रुंदी आहे 50. आता आपल्याला 2 टोकातील अंतर काढायचं आहे ना, म्हणजे 2 टोकातील अंतर काढायचंय, तर आपल्याला त्याला काय म्हणता येईल, कर्ण. पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आता या ठिकाणी पायाचा वर्ग काढला 120 चा वर्ग, आणि उंचीचा वर्ग काढला 50 चा वर्ग. या ठिकाणी 120 चा वर्ग येतो 14,400, 50 चा वर्ग येतो 2,500, दोघांची बेरीज केली 16,900. हा कुठल्या संख्येचा वर्ग असणार आहे, 130 चा, म्हणजे आपल्याला कर्ण किती भेटलेला आहे, 130, म्हणजे या कोणापासून या कोणापर्यंत आपल्याला त्याचा अंतर किती आलेला आहे, 130 मीटर. पर्याय क्रमांक 3 हा आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे. फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी हा मोठा होतो. तुम्हाला या ठिकाणी एकदा गणित लक्षात आलं की अशा प्रकारचे गणित तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. चला पुढील प्रकारचा प्रश्न पाहू. पुन्हा या ठिकाणी भूमितीवरील प्रश्न आलेला आहे. बघा, एक वर्तुळ दिलेला आहे, या वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी त्रिकोण पण दाखवतात आणि या ठिकाणी रेखा पण दिलेले आहेत. प्रश्न एक एक सेंटेन्स आपण वाचून पाहू. आकृती ई जी ही वर्तुळाची सर्वात मोठी जीव आहे. कुठली, ई आणि जी, म्हणजे हा ई पासूनचा अंतर ते जी पासून जी पर्यंतचा, हा काय आहे, वर्तुळाची सर्वात मोठी जीव आहे. आणि जीवाच्या मध्ये मत काय असणार आहे, वर्तुळ केंद्र असतो. बरोबर, या ठिकाणी सर्वात मोठी जीव आहे. आता पुढे काय सांगितलं पहा, चौकोन ई एफ जी ची परिमिती 196 आहे. आता पाहू, ई कुठं आहे, ते ई एफ जी एच यांची परिमिती किती आहे. या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे, याची परिमिती आलेली आहे 196 सेंटीमीटर. आता तसेच रेखा एफ जी बरोबर आहे रेखा जी बरोबर, म्हणजे एफ जी चा जेवढा अंतर असेल तेवढंच या ठिकाणी एच जी याचं अंतर असणार आहे. एफ जी दिलेलं आहे 56, तर या ठिकाणी ह्याचं किती असणार आहे, एच जी चं 56, कारण ते समान आहे, समांतर दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी 56 आणि 56, एकूण 56 आणि 56 किती होत आहेत, 112. जर 112 या ठिकाणी आपण वजा केलं तर आपल्याला किती येणार आहे उत्तर, 84. मग आता हे जे 84 राहिलेलं आहे, हा कुठला अंतर आहे, एक एच ई आणि ई एफ या दोन बाजूंचा अंतर आहे. मग आपल्याला भागाकार दोन्ही घालावं लागेल, दोन्ही भाग घातलं तर 2 चौक 8 2 4, म्हणजे हा 42 मिळेल आपल्याला आणि हा 42 मिळेल. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, एक आकृतीमध्ये आता तुम्हाला एवढं लक्षात आलं. आता पुढे काय विचारलंय, वर्तुळाचा परिघ काढायचा आपल्याला, वर्तुळाचा परिघ काढायचा. त्यासाठी पहा आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी जे काढलेलं आहे आपल्याला वर्तुळाचा परिघ काढण्यासाठी, त्याच्या अगोदर आपल्याला हा याचा अंतर तुम्हाला काढून घ्यावा लागेल. आता आपल्याला याच्यामध्ये उंची दिलेली आहे 42 आलेली आहे उंची, आणि या ठिकाणी पाय आलेला आहे 56.
पाया 56 आला आणि उंची 42 आलेली आहे. आपलं पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतो? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आपल्याला या ठिकाणी उंची मिळाली, पाया मिळाला. आता आपल्याला या ठिकाणी कर्ण काढायचे, याचा म्हणजे परिघ निघेल. मग या ठिकाणी व्यास निघेल, तर याच्यासाठी काय करावं लागेल? ज्यावेळेस आपण यांचा वर्ग करून काढतो त्यावेळेस आपल्याला याचा अंतर किती भेटणार आहे? 70 सेंटीमीटर. म्हणजे 56 चा वर्ग 3136, 42 चा वर्ग येतो 1764. दोघांची बेरीज केली तर येतो 4900. हा कशाचा असणार आहे वर्ग? 70 चा. म्हणजे हा आपला या ठिकाणी आलेला आहे व्यास. ठीक आहे, व्यास आला हा वर्तुळाचा, या ठिकाणी व्यास आला 70. आता परिघाचं सूत्र काय सांगतोय? परिघ काढायचं ना आपल्याला वर्तुळाचा, या ठिकाणी परिघ काढायचंय. परिघाचं सूत्र देत आहे पाय डी. पाय आणि डी, पाय म्हणजे काय? 22/7 आणि डी म्हणजे काय आहे? व्यास आहे. व्यास किती आलाय? 70. 22/7 × 70 केलं, 7 × 1 = 7, 7 × 1 = 7. उत्तर किती येणार आहे? 220. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा आपला या ठिकाणी उत्तर असेल 220 सेंटीमीटर. आहे का, लक्षात आलं का तुमच्या? या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तुम्ही या ठिकाणी गणित ते सोडवलं तर व्यवस्थितपणे सुटेल. सेंटेन्स आहेत ते बरोबर वाचायचं आणि त्या पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पाहू. या ठिकाणी प्रश्न दिलाय L×M, त्याच्यानंतर छेदामध्ये सी, भागाकारात व्ही. आता तुम्ही म्हणता हे काय आलं नेमकं? बघा, या ठिकाणी युरोपियन देशामध्ये त्यावेळेस संख्या चिन्हाच्या ठिकाणी रोमन चिन्ह वापरायचे. तर हा आहे रोमन संख्या चिन्ह, एकंदरीत रोमन संख्या चिन्ह आणि याच्या वेगवेगळ्या किमती होत्या. आता एकडे कसं म्हटलं जातं, एक म्हणजे एकच आहे, 10 10 आहे. तर त्या ठिकाणी हे रोमन संख्या चिन्ह आहे, त्यांच्या वेगवेगळ्या किमती ठेवल्या होत्या. हा एकदम 5वी लेवलचा या ठिकाणी प्रश्न आहे, 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये. आता आपण किंमत पाहू. व्ही म्हणजे किती आहे? 5. एक्स म्हणजे येतोय 10. एल म्हणजे असतो 50. सी म्हणजे असतोय 100. डी असतो 500. तर एम म्हणजे 1000. या ठिकाणी रोमन संख्या चिन्ह आहेत, यांचा या ठिकाणी उपयोग केला जायचा वारंवार. तर ह्यांची आपण किंमत घेतली. आता आपण या ठिकाणी सूत्रामध्ये ते मानून घेऊ. एल म्हणजे किती दिलेला आहे? 50 दिलंय. गुणाकारामध्ये एम म्हणजे किती आहे? 1000 दिलेला आहे. कंस बंद केला. छेदामध्ये सी म्हणजे किती आहे? 100 आहे, 100 दिलं. भागाकारामध्ये किती आहे? या ठिकाणी व्ही म्हणजे 5. चला आता याला जर आपण सोडून घेतलं तर काय येणार आहे? समजा या ठिकाणी हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट. 5×100 म्हणजे किती येणार आहे? 500. 500/5 काय येणार आहे? 5×1=5. म्हणजे उत्तर येणार आहे आपलं 100. 100 ला या ठिकाणी कुठली संख्या आहे रोमन संख्यामध्ये? सी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न या ठिकाणी पाहू. बघा, पुन्हा एकदा संख्येवर, संख्या ज्ञानावरती भरपूर असे प्रश्न आहेत. तुम्हाला ज्या बेसिक क्रिया आहेत संख्यावरील त्याच्यावरती तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागेल, त्याच्यावर सराव करावा लागेल. या ठिकाणी दिलेलं बघा, x/15 ही एक विषम संख्या आहे. x/15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या. कुठली? 13वी समसंख्या. आता काय आहे, एक संख्यांचा एक नियम आहे. ज्यावेळेस विषम संख्येत जर तुम्ही या ठिकाणी एखादी विषम संख्या मिळवली तर काय होईल? समजा 3 मध्ये तुम्ही 3 विषम संख्या आणि 3 मध्ये 3 मिळवलं तर काय येणार आहे? 6. म्हणजे कुठली संख्या मिळते? समसंख्या मिळते. ठीक आहे, समजा या ठिकाणी 5, या ठिकाणी विषम संख्या आहे, पुन्हा 5 मिळवलं, किती येणार आहे? 10 येतं. ठीक आहे, आता 5 मध्ये पुन्हा जर समजा 3 मिळवलं तर किती येते? 8. म्हणजे नियम काय आहे, विषम संख्येमध्ये जर विषम संख्या मिळवली तर काय येणार आहे? समसंख्या येते. आता आपल्याला विचारलं किती होतं या ठिकाणी समसंख्या, एक लक्षात ठेवा. आता x/15 ही कसली संख्या आहे? विषम संख्या आहे. ठीक आहे, आता हे यामध्ये जर पाहिलं, पर्यायामध्ये जर पाहिलं, या ठिकाणी समसंख्या आहे, या ठिकाणी समसंख्या आहे, या ठिकाणी समसंख्या आहे. तुम्हाला तिन्ही पर्याय या ठिकाणी कट होतात, कारण x मध्ये या ठिकाणी हे विषम संख्या आहे ना. विषम संख्येमध्ये तुम्ही समसंख्या मिळवली तर काय मिळणार आहे? विषम संख्या नाही, समसंख्या मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर तर 1 येणार आहे या पद्धतीने. परंतु संख्या सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र पण दिलेलं आहे. जर तुम्हाला सूत्राप्रमाणे करायचंय, दिलेली विषम संख्या किती आहे? x/15 + 2n-1 हा सूत्र आहे. दिलेली समसंख्या, दिलेली विषम संख्या अधिक कंसामध्ये 2n-1. एन म्हणजे कितवी संख्या काढायची? 13वी काढायची. म्हणून या ठिकाणी सूत्रामध्ये मांडल्यानुसार या ठिकाणी x/15 ही दिलेली विषम संख्या, कंसामध्ये 2×13 संख्या काढायची +1. या ठिकाणी पाहू, x/15 + 13×26 म्हणजे येणार आहे किती? 25. आता या ठिकाणी अपूर्णांकाचं बेरीज आली. अपूर्णांकाचं बेरीज वजाबाकी करत असताना काय करतो आपण? तिरकस गुणाकार करायचा आणि छेदाच्छेदांचा गुणाकार करायचा. पाहू, या ठिकाणी x/1 म्हणजे येणार आहे x/15×25. या ठिकाणी हे केलं तर किती येणार आहे? 15×5=75, 75×5=7, 15×30=7, 37 × 37=375. भागाकारात काय येणार आहे? 15×1=15. म्हणजे या ठिकाणी x/375 भागाकारामध्ये काय येणार आहे? 15. पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये दिलेला आहे x/375/15. चला पुढील प्रश्न पाहूया. बघा, या ठिकाणी संख्या दिले 27.487. या संख्येतील उजवीकडील 7ची किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट नसेल? किती विचारलंय? नसेल. किती पट? नसेल. बघा, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 5वीमध्ये स्थानिक किंमत आणि दार्शनिक किंमत हा धडा असतो, म्हणजे बेसिक आहे एकदम. या ठिकाणी स्थानिक किमती तुम्हाला माहितच आहेत. आता दिलेलं काय आहे? 27.487. आता डावी कुठलं? इकडली बाजू. या डाव्या ठिकाणी डाव्या 7 ची किंमत किती असणार आहे? 7. आणि उजवीकडे किती असणार आहे? पॉईंटच्या नंतर किती आहे? 007. म्हणजे या ठिकाणी सहस्त्र अंकावरती या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रश्नात आपल्याला काय विचारलं होतं? बघा,
उजवीकडील सातची किंमत डावीकडील सातच्या स्थानिक किमतीच्या किती पट नसेल, म्हणजे उजवीकडील या ठिकाणी किंमत किती आहे 0.007 आणि भागाकारामध्ये किती आहे संख्या या ठिकाणी डावीकडील 7. आता हे सोडून घेतलं तर काय येणार आहे आपल्याला या ठिकाणी, याच्याने भाग जातो का? नाही जाणार. तर मग आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी संख्येचं या ठिकाणी दशांश रूप काढण्यासाठी आपण काय करतो, जेवढ्या संख्या इकडे घ्यायचं इतके शून्य आपल्याला खाली द्यायचे. म्हणजे काय, या ठिकाणी एक दशांश कमी करायचं तर एक शून्य द्यायचं, 1000 असं जर दिलं तर वर किती राहणार आहे 7. म्हणजे या ठिकाणी 3 शून्य काढले आपण, ठीक आहे, दशांश काढला आणि 3 शून्य काढले. आता याला आपण जर कट केलं 1 7 1 7 7 1 7 बघा 1/1000 पर्याय दिलेला आहे का, 1/1000 हा एक उत्तर बरोबर असणार आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, ह्याचं जर आपण वरचं रूप पाहिलं म्हणजे काय येणार आहे 7 1 7 0.001 म्हणजे हाही उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हाही बरोबर असणार आहे. आता बघा या ठिकाणी छेदस्थानी आहे आणि वर या ठिकाणी 1 आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, 10^-3 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, परंतु हा 1/10 हा आपला चुकीचा असणार आहे, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला होपसो तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल. चला प्रश्न पाहूया. या ठिकाणी दिलेला आहे ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. बघा दोन वर्ग आहेत, त्यांना जर पुस्तके वाटली तर 10 पुस्तके उरतात म्हणे. जर पुस्तकांची संख्या 850 असेल तर दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. बघा प्रश्न थोडासा मोठा आहे परंतु व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल. एकूण पुस्तके किती आहेत, 850 दिलेली आहेत, त्यातली शिल्लक किती आहेत, 10 उरलेले, वाटप किती झालेले आहेत, 840. म्हणजे वाटप झालेल्या पुस्तकाची संख्या पहिल्यांदा काढायची, आपल्याला आलेली आहे 840 हे वाटप झालेली पुस्तकांची संख्या. काय विचारले बघा, दोन तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या ही 2 क्रमवार समसंख्या आहे. जेव्हा 2 क्रमवार समसंख्या काढायची त्यावेळेस संख्येला कुठल्याही संख्येला भाग घातलं दोन्ही तर त्याच्यानंतर आपल्याला काढता येईल. समजा 90 संख्या आहे तर 90 संख्येला जर 2 ने आपण भाग घातलं येणार आहे काय, 45. मग 45 पूर्वीची समसंख्या कुठली आहे, 44 आहे, आणि 45 नंतरची समसंख्या कुठली असणार आहे, 46. ह्या झाल्या 2 क्रमवार. दोघांची बेरीज किती येणार आहे, 90 बरोबर आहे. परंतु या ज्या आलेल्या ज्या समसंख्या आहेत क्रमवार त्या संख्येने या संख्येला भाग गेलं पाहिजे. मग 44 ने भाग जाणार आहे का, नाही. 44 1 44 44 दोन्ही 88 होता, म्हणजे या ठिकाणी 840 ला भाग झाला नाही, म्हणून या ठिकाणी हा पर्याय होऊ शकत नाही. चला दुसरा पर्याय या ठिकाणी पाहू. दोन्ही भाग घातलं, 2 * 8 * 1 * 2 41 आलं. 41 अगोदरची समसंख्या कुठली आहे, 40. त्यानंतरची क्रमवार समसंख्या येईल 42. बघा 40 ने भाग जाणार आहे का, ऑब्विसली जाईल. या ठिकाणी 40 ने भाग जाणार आहे, 0 0 4 2 8 2 2 4 या ठिकाणी याच्याने भाग गेलेला आहे, 42 * 84 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. या ठिकाणी आपलं उत्तर झालेलं आहे. पुढील प्रश्न दिलंय, या ठिकाणी वयवारीवरील प्रश्न आहे. काय दिलेलं आहे, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7 आहे. बघा मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7 आहे. मग आपल्याला काय करता येईल या ठिकाणी, जर वडील यांचं वय किती आहे, 1 असेल, वडिलांचं वय 1 आहे, तर मुलाचं वय किती असणार आहे, मुलाचे वय म्हणजे 1/x म्हणजे वडिलांच्या 3/7 आहे, म्हणजेच काय येणार आहे, 3x/7 हा आपल्याला मुलाचं वय मिळणार आहे. पुढे बघा काय म्हणलंय, दोघांच्या वयातील फरक किती आहे, 40 वर्ष आहे. आणखी 10 वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या किती पट होईल. चला सोडून घेऊयात या ठिकाणी. बघा दोघातील फरक, वडिलांचं वय 1 तर मुलाचं वय किती आलेलं आहे, 3x/7. आता दोघातील फरक किती आहे, तर फरक काढत असताना 1 - 3x/7 किती वर्षाचा फरक आहे, 40 वर्षाचा. मग हा फरक करत असताना पहिल्यांदा आपल्याला हा सोडून घ्यावा लागेल, 7x - 3x/7 = 40. मग हा भागाकारातला पुढे गुणाकारात जाईल, 40 * 7, आणि या ठिकाणी 7x - 3x झाले तर राहणार आहे किती, 4x राहतील. या ठिकाणी 4 * 7 = 28 = 280 भागाकारामध्ये इकडला गुणाकारातला इथं भागाकारात येईल 4 * 4 = 4 = 7 = 28 म्हणजे एक्स बरोबर आलेला आहे 70. वडिलाचं वय किती आलेलं आहे, 70. बघा आता वडिलाचं वय आहे, वडील 1 आहेत म्हणून वडिलाचं वय आलेलं आहे 70, तर मुलाचं किती येणार आहे, 3x * 3 * 70 भागाकारामध्ये 7 * 7 = 7 = 3 = 30 म्हणजे मुलाचं वय या ठिकाणी किती आलेलं आहे, 30. मुलाचं वय आलेलं आहे 30. आता बघा प्रश्नात काय सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणलेलं आहे की आणखीन 10 वर्षांनी मुलगा आणि वय वडील यांचं या ठिकाणी संबंध या ठिकाणी विचारलेला आहे. 10 वर्षांनी
मूल वडिलांचं वय किती आहे, वडील आहेत 70 तर 10 नंतर वडील कितीचे होतील, 80 मुलगा सध्या किती वर्षाचा आहे, 30 तर 10 किती होईल, 40 पण आता या ठिकाणी विचारलंय काय, मुलाचे वय किती आहे 40, वडिलांच्या वयाच्या म्हणजे 80, भाग घातला 0 0 4 1 4 4 2 8 1/2 इतका असेल. पर्याय क्रमांक 3 हा आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी दिलेला आहे नफा आणि तोटा यावरील प्रश्न दिसत आहे. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. किती टक्के? 4% म्हणजे समजा त्याला 100 फायदा होणार होता, परंतु त्या ठिकाणी 100 रुपये 4% तोटा झालेला आहे. म्हणजे 100 या ठिकाणी 4% तोटा म्हटल्याच्या नंतर त्याच्याकडे किती राहणार आहे? 96%. ठीक आहे. त्याच्यानंतर जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती, कितीने वाढवली असती? 550 वाढवली असती, तर त्याला 6% नफा झाला असता. किती टक्के? 6% म्हणजे किती होणार होते? 106% होईल. 106 होईल म्हणजे वर फायदा झालेला आहे नफा. नुकसान झालं तर आपण वजा करतो, 100 मधून फायदा झाला तर वर जाईल. म्हणजे या ठिकाणी 106 या ठिकाणी झालेला आहे. मग दोघातला फरक किती टक्के निघणार आहे? 96% आणि या ठिकाणी 106 मधील फरक येणार आहे 10%. 96 आणि या ठिकाणी दिलं होतं 106, दोघांच्या मधात किती फरक आलेला आहे? 10%. ही 10% म्हणजे किती किंमत आहे? 550. तर 100% किती? तर आपल्याला काय करता येईल? 10% म्हणजे 550, तर 100 म्हणजे किती? तर आपण त्रिकस गुणाकार जर केला तर किती येणार आहे? 100 × 550 भागाकारा 10, म्हणजे हे 0 कट करा, राहणार आहे किती? 5550. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपलं किती उत्तर असणार आहे? या ठिकाणी 5550 या ठिकाणी पर्याय चुकलेला आहे, परंतु उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे येईल. चला पुढील प्रश्न पाहूयात. या ठिकाणी बघा, श्यामजवळ नोटा आहे, काही नोटा दिलेल्या आहेत. श्यामजवळ 500 रुपये, 20 रुपये, 50, 1000 व 100 रुपये किमतीच्या समान संख्येत नोटा आहेत. कशा? समान संख्या, म्हणजे जेवढी 500 तेवढ्याच 20 50 1000 आणि 100 असतील. एकूण रक्कम किती आहे त्याच्याजवळ? 78,490 रुपये आहे. जर त्याने 50 रुपये आणि 500 रुपये किमतीच्या नोटा बँकेत भरल्या, किती नोटा? 50 रुपयाच्या आणि 500 नोटा बँकेत भरल्यात म्हणे, तर त्याच्याजवळ किती रक्कम एकूण शिल्लक आहे? बघा, पहिल्यांदा आपल्याला एकूण किती किती नोटा आहेत हे आपल्याला काढावं लागेल, म्हणजे उत्तर सोपं होईल. कारण 500 रुपये तेवढ्या संख्या आहेत, कुठल्या किती किती आहेत माहित नाही, 500 किती आहेत, 20 किती आहेत, त्यामुळे आपण एक्स मांडलेलं आहे कारण समान आहे. मग यांचं या ठिकाणी मांडून घेतल्याच्या नंतर एकूण रक्कम किती होणार आहे? 78,490. मग यांची जर बेरीज केली तर येणार आहे आपल्याला 1670 एक्स. मग एक्स बरोबर या ठिकाणी 1670, 78,490 भागाकारात 1670 हे जेव्हा करू त्यावेळेस एक्स बरोबर किती येणार आहे? 47. याचा अर्थ काय होतो की प्रत्येक नोट त्याच्याजवळची किती किती आहेत? 47 आहेत, समान संख्येमध्ये आहेत. परंतु आता त्याने काय केलंय? 50 आणि 500 रुपये किमतीच्या नोटा कशा भरलेत? बँकेत भरलेत. मग 50 × 47 केलं तर 2350, 500 × 47 जर केलं तर 23,500. म्हणजे त्याने बँकेमध्ये एकूण 25,850 रुपये त्याने जमा केलेले आहेत. मग 78,490 मधून 25,850 ही जर रक्कम आपण वजा केली, आपल्याला काय मिळणार आहे? 52,640. पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहू. खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या मापांचे संच दिले आहेत, त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही? चला, आता त्रिकोणाचा एक नियम आहे की सर्वात मोठी जी बाजू आहे, समजा या ठिकाणी त्रिकोणामध्ये ही सर्वात मोठी बाजू आहे, तर दुसऱ्या दोन लहान बाजू आहेत, या लहान बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा मोठी असते. म्हणजे या दोन लहान बाजूंची बेरीज हे दुसऱ्या बाजूच्या पेक्षा मोठी असायला पाहिजे. मग पाहू या ठिकाणी, हे 60 आणि हे 100 यांची बेरीज किती येते? 160. ही 80 मोठी आहे का नाही? हो. म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाची संरचना बनते. या ठिकाणी 0.7 आणि या ठिकाणी 2.4 या पद्धतीने जर आपण काढलं तर या ठिकाणी 3.1 हे मोठे आहे 2.5, म्हणजे हाही होणार आहे आणि चौथ्या नंबरचा पर्यायमध्येही होईल. परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये 50 आणि 30 ह्याची बेरीज होते 80, परंतु मधली संख्या मधली बाजू किती आहे? 90, म्हणजे हे लहान होते. म्हणजे याचा अर्थ हा त्रिकोण संच होणार नाही. पर्याय क्रमांक 3 हा आपला चुकीचा असणार आहे. चला पुढे विचारलेला आहे, 12.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावरती दुतर्फा फलक लावले, जर फलकाची एकूण संख्या 502 असेल तर एकाच बाजूच्या दोन लगतच्या फलकातील अंतर किती? बघा, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडस गणित समजून घ्यावं लागेल. हा आपल्याला या ठिकाणी रोड आहे, रस्ता आहे, रस्ताच्या दुतर्फा त्यांनी काय सांगितलंय? आपल्याला असे फलक लावायचे, नेम प्लेट आपण बघितले असतील गावाला जात असताना वगैरे, मग असे लावायचे, ते समान अंतराचे आहेत. मग किती आहेत एकूण? म्हणतोय 502 किती आहेत फलक एकूण? 502. परंतु ते 502 कसे आहेत? दुतर्फा आहेत. म्हणजे या ठिकाणी एक असेल तर या ठिकाणी एक असणार आहे. म्हणजे या पद्धतीचे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला फलक मिळतील. आता ह्याच्यामधील आपल्याला या दोन एका बाजूमध्ये दोन फलकातील अंतर काढायचं आहे.
ठीक आहे. मग हे काढण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी समजा या ठिकाणी रस्त्याच्या या ठिकाणी फलक लावलेला आहे, याला आपण काउंट करणार आहेत का? याला मोजणारच नाही, म्हणून हा आपण सोडून दिलेत पहिल्याचे दोन फलक. सोडून दिल्यानंतर आपल्याकडे राहणार आहे किती एकूण फलक, 500 राहतील बरोबर. आणि रस्त्याच्या दुतर्फ आपल्याला लावायचं आहे, 500 फलक आहेत ते दुतर्फ लावायचे, म्हणून दोन्ही भाग घातलं. मग दोन्ही भाग घातल्यानंतर आपल्याकडे किती राहणार आहेत, प्रत्येक बाजूमध्ये 250 फलक येतील, म्हणजे वरच्या बाजूला 250 आणि खालच्या बाजूमध्ये 250 फलक असतील. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, या दोघांच्या मधातला डिफरन्स विचारलेला आहे. ठीक आहे, आता प्रश्न काय दिलाय, प्रश्नामध्ये अंतर किती दिलेलं आहे, 12.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. किती, 12.5 किलोमीटर आहे. मग 12.5 किलोमीटरला जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर इथं 12,500 मीटर येतो. मग आपल्याला या ठिकाणी एका बाजूमध्ये दोन फलकातील अंतर काढायचं तर 250 भाग घालावा लागेल. या ठिकाणी जर 250 भाग घातलं तर काय उत्तर येणार आहे आपलं, 25 एक 25 सम या ठिकाणी 25 5 6 5 0 0 म्हणजे या ठिकाणी दोन फलकातील अंतर येणार आहे आपलं 50 मीटर. चला तर पर्याय क्रमांक या ठिकाणी एक हा आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. सविताने सोमवारी 2:15 अभ्यास केला, मंगळवारी 1:50 अभ्यास केला, असा अभ्यास एक आड एक एकूण 5 दिवस केला तर त्याचा अभ्यास एकूण किती कालावधी होईल. चला या ठिकाणी आपण पहिल्यांदा लक्षात ठेवू, सोमवारी त्याने समजा या ठिकाणी 2.15 तास त्याने अभ्यास केलेला आहे, मंगळवारी या ठिकाणी 1.50, या ठिकाणी बुधवारी, या पद्धतीने जर आपण काढलं तर एकूण त्याने किती तास अभ्यास केलेला आहे, 9:45 या ठिकाणी झालेला आहे. त्याला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेतलं तर या ठिकाणी 9.45 × 60 असं जर केलं तर आपल्याला एकूण किती मिनिटं मिळणार आहे, 567, म्हणजे त्याने एकूण किती तास अभ्यास केलेला आहे, 567 मिनिटे त्याने या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 हा आपलं उत्तर असेल. चला प्रश्न पाहूया. या ठिकाणी दिलेला आहे शेजारील 11 त्रिकोणांची संख्या किती, या ठिकाणी 11 दिलेली आहे आणि त्रिकोणाची संख्या विचारलेली आहे. आपण काही 11 पाहतो की ट्रिक्स वगैरे वापरता येईल, परंतु या ठिकाणी तुम्हाला कसल्याही पद्धतीचे ट्रिक्स वापरता येणार नाही, तर त्यावेळेस आपल्याला त्रिकोण मोजूनच घ्यावे लागतील. चला तर या ठिकाणी आपण त्रिकोण मोजून घेऊया. समजा सुरुवातीला आपल्याला त्रिकोणाला आपण नाव देऊया ए बी सी डी ई आणि एफ. आता एवढ्या यामधील त्रिकोण कुठले कुठले होत आहेत हे पहिलं पाहूया. या ठिकाणी बघा, ए हा त्रिकोण होतो, ए हा बी हाही त्रिकोण होत आहे, बी त्यानंतर हा सी हाही त्रिकोण होत आहे, डी हा त्रिकोण होतो. आता ई होणार आहे का, 1 2 3 4 बाजू होतात, नाही होणार. एफ होणार आहे का, 1 2 3 4 नाही होणार. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक एक सिंगल या ठिकाणी त्रिकोण किती मिळालेले आहेत, 4. आता या ठिकाणी आपण काय करू, दोन या ठिकाणी संख्या दोन संख्या मोजून आपण बघूया त्रिकोण बनतं का. या ठिकाणी त्रिकोण बघायचा असेल तर आता दोन संख्याचं बघू, ए बी हा त्रिकोण होऊ शकतो बरोबर, म्हणजे या ठिकाणी हा झाला ए बी. त्यानंतर बी सी होईल का, बी सी नाही होणार. सी डी होईल, नाही होणार. या ठिकाणी चौकोन तयार होईल तो, डी आणि ई नाही चौकोन तयार होणार, ई आणि एफ मध्ये चौकोन तयार होणार, म्हणजे एक. त्याच्यानंतर पुढे काय आहे, आता तीन या ठिकाणी अक्षर वापरून बघू, ए बी सी, ए बी आणि सी यांचं मिळून त्रिकोण तयार होईल बरोबर, ए बी सी यांचा त्रिकोण बनतो. सी बी सी डी नाही बनणार, सी डी ई हाही नाही बनणार चौकोन बनतो, बी ई एफ हाही नाही बनत, ई एफ ए बनणार नाही, फक्त ए बी सी हा एक त्रिकोण बनेल, म्हणजे एकूण त्रिकोणाची या ठिकाणी संख्या किती होणार आहे, 6. एकूण त्रिकोण किती बनत आहे, 6, हा आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चल पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी संख्या दिलेली आहे, भरपूर संख्या दिलेत, हे सरळ आणि सोपं सोडवता येईल, भरपूर अंक दिलेत म्हणून घाबरून जायचं नाही. बोर्डमसच्या सूत्रानुसार पहिल्यांदा आपल्याला काय म्हणतं, कंचे भागू बेब कंस पहिल्यांदा सोडत जायचं, बेरीज जिथं आहे बेरीज करायची, गुणाकार जिथं आहे तिथं गुणाकार करायचं, सोप्या पद्धतीने सुटेल. पहा या ठिकाणी मी संख्या हा गणित मांडलेला आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये दिलंय 1.6 × 1.6, दोघांचा गुणाकार केला किती येणार आहे, 16 भाग या ठिकाणी 2.56 हा आलेला आहे. पुढे काय दिलंय बघा, 16 1.6 − 0.8 राहिला. आता या ठिकाणी पहिलं 0.8 आहे ते तसंच तसं लिहिलं. या ठिकाणी खालचेही कंस सोडून घेतले आपण, साधं त्यांच्यामधले बेरीज आणि वजाबाकी करायचंय. या ठिकाणी राहणार आहे काय शेवटी, 1.92 1.92 1.92, म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे, 1. याच्यामध्ये जास्त करत बसण्यासारखं काही नाहीये, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, बोर्डमसच्या सूत्रानुसार त्या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संख्याचं करायचंय. पुढील प्रश्न पाहू. आता या ठिकाणी दिलंय एक भाग आणि स्टूल याची एकूण किंमत किती आहे, या ठिकाणी 1525. एक भाग आणि एक स्टूलची किंमत किती आहे, 1525. भागापेक्षा स्टूल 425 रुपयांनी स्वस्त आहे, तर दोन भागाची किंमत किती. चला आता या ठिकाणी काय म्हणलंय, एक भाग आणि एक स्टूल, या ठिकाणी एक भाग आणि एक स्टूल याची किंमत किती दिलंय, 1525. समजा त्यातील भाग आपण धरू एक्स
आणि स्टूल 425 रुपयांनी स्वस्त आहे म्हणून आपण एक्स वजा 425 रुपये कमी केले. मग सूत्रानुसार आपल्याला काय म्हणलंय, दोघांची किंमत किती आहे 1525, मग एक्स अधिक एक्स वजा 225 हे आपण स्टूल आणि बाकीची किंमत काढली. हे सोडून घेतलं तर हे 425 पुढे अधिक होतील, होणार आहे किती 1950. आणि या ठिकाणी एक्स आणि एक्स होता 2x, एक्स मधून या ठिकाणी 2 भागाकारात जाईल, तर या ठिकाणी एक्स म्हणजे 975 आहे शिल्लक, म्हणजे बाकाची किंमत या ठिकाणी किती येणार आहे 975. आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, 2 बाकाची किंमत 975 गुणाकारामध्ये 2 करा, 2×10=7001, 2×14=1, 2×19=1, 18×1=19=1950 हा आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. या ठिकाणी दिलेला आहे बघा, 2*4×1*3 आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की काय उत्तर असू शकतो. बघा थोडस या ठिकाणी लॉजिकली लावायचं आहे आपल्याला, लॉजिकली आपल्याला काय उत्तर येणार आहे बघा, 2 पुन्हा स्टार दिलेला आहे आणि 4 दिले, गुणाकारात 1**8 आणि 8 दिले. समजा पहिल्यांदा आपण 8 × 32 केलं, तर 32 केल्याच्या नंतर एकच स्थानी काय येणार आहे, साधं सिंपल आहे की एकच स्थानी येणार आहे 2. आता एकच स्थानी 2 असणारी संख्या कुठे आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये एकच स्थानी 6 आहे, तर ते 2 पर्याय कट झाले. आता दुसरी गोष्ट काय करायचंय, या ठिकाणी 4 अंकी आहे आणि या ठिकाणी 3 अंकी. आता पहा या ठिकाणी 6 अंकी संख्या आहे आणि या ठिकाणी 5 अंकी. साधं एक सिंपल आपण उदाहरण घेऊ की या ठिकाणी 4 अंकी संख्या 1, 2, 3, 1000 झाली, तर गुणाकार जर त्याला 3 अंकी संख्येने केला तर काय येणार आहे, 1, 1, 5, 0 लावा, 1, 2, 3, 4, 5, मग संख्या किती अंकी होईल, 3 आणि 3, 6 अंकी. परंतु याच्यामध्ये हे 5 अंकी आहे म्हणून हा पर्याय कट झाला आणि उत्तर काय राहणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे, या आलेखावरती हा प्रश्न आहे. काय सांगितलंय बघा आलेखाचं, या ठिकाणी पहा, शिरूर गावातील एकूण साक्षर व्यक्ती विंचूर गावातील एकूण साक्षर व्यक्तींच्या किती पट आहे. पहिल्यांदा हा दिल्याच्या नंतर आपण प्रमाण एक लक्षात ठेवायला पाहिजे, हा जो आहे वाय, वाय प्रमाण कशाचा दाखवतो तर साक्षर आहे, आणि त्याच्यावर प्रमाण काय दिलं, 1 सेंटीमीटर बरोबर 1000 व्यक्ती आहेत. मग आता ह्याच्यामध्ये शिरूरमध्ये शिरूर कुठे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आलेख चित्र दिलेलं असेल, तिथं ओळी असल्यामुळे तुम्हाला लवकर त्या ठिकाणी लक्षात येईल की किती नेमकं आहे. तर या ठिकाणी बघा शिरूरमध्ये हे जे आहे, हा रिकामा जो आहे हा पुरुषाचा आहे, तर हा जो भरीव आहे हा आहे स्त्रियांचा कॉलम. तर शिरूरमधील पुरुषांची संख्या किती आहे, 8900, तर स्त्रियांची संख्या किती येत आहे, 6500, दोघांची बेरीज केली 15400. हे शिरूर मधील एकूण साक्षर व्यक्तींची संख्या आहे. तर आता विंचूर, विंचूर कुठे आहे, या ठिकाणी आहे. विंचूर मधील पुरुष आहेत 7500, तर स्त्रिया किती आहेत, या ठिकाणी 5700. तर एकूण या ठिकाणी विंचूर गावातील साक्षर व्यक्तींची संख्या किती होते, 13200. चला हा प्रमाण आपल्याला काढूयात, शिरूरचं दिलं होतं 15400, तर विंचूरचं आहे 13400. तर हा आपण सोडायचं म्हणलं तर हे 2 0 कट, हे 2 0 कट. यानंतर याला जर आपल्याला भाग घालायचा असेल, समजा पाडायचं असेल, तर सरळ आपण दोन्ही पहिल्यांदा घालून घेऊ, बेसन 12, बेसन 14. आता तुम्हाला 77 आणि 66 राहिले, 11 77 11 66. उत्तर काय आलेलं आहे, 7/6. पण पर्यायात आहे का उत्तर, 7/6 आहे का, नाही, 6/7 दिलंय. पण याला आणखीन आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण म्हणू शकतो याला. 6 1 6 किती राहिले, 1 राहिले, भागाकारामध्ये 6/6 ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी 1 1/6 हा आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. चला पुढे पाहूयात. या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, हे थोडस ज्ञानावर आधारित आहे, गणित याच्यावरील. यामध्ये फक्त या ठिकाणी उत्तर आपण बघणार आहे, गणित याच्यामध्ये काय दिलेलं आहे, या गणित विषयाच्या अध्यापन पद्धती संबंधी दिले, विषय विस्तार व संकलन या पायऱ्या उद्गामी पद्धती वापरतात, बरोबर आहे. उद्गामी व अवगामी पद्धती एकमेकांस पूरक आहेत, करेक्ट, हे पण बरोबर आहे. उपयोजन पातळीवर अवगामी पद्धती वापरतात, हे पण बरोबर आहे. पुढे दिलेलं आहे, उद्गामी व अवगामी पद्धती विरुद्ध पद्धती नाही, चुकीचं आहे, ठीक आहे, हे वेगळ्या पद्धती आहेत, परंतु या ठिकाणी ते एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे या ठिकाणी खालीलपैकी योग्य विधाने कोणती, तर तीन विधाने योग्य आहेत, पर्याय क्रमांक 4 हा आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपण या ठिकाणी गणित या विषयातले जवळपास सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. एक लक्षात आलं असेल की यामध्ये काही गणिताची काठिण्य पातळी हे खूप कठीण आहे, तर काही खूप सोपे आहेत. आपल्याला एक लक्षात ठेवायचं, गणिताचं ज्यावेळेस तुम्ही TET पेपर सोडवाल, जेवढं तुम्हाला पहिल्यांदा सोपे पेपर म्हणजे प्रश्न सोडवता येतील पहिल्यांदा ते सोडून घ्या. त्यानंतर जे अवघड आहेत ते थोडस बॅकला ठेवा, जेणेकरून तुमचा वेळ तिथं वाया जाणार नाही. सगळं पेपर सोडवल्याच्या नंतर मग गणित विषयाचे जे राहिलेले अवघड प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायला घ्या, आणि काही गणित येत नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ते गणित सोडवण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा पुढील गणित सोडवण्यात तुम्ही वेळ घाला. चला अशा पद्धतीने 2013 आपण TET पेपर पाहिलेला आहे, भेटूया त्यानंतर पुढील सिरीजमध्ये.